नमस्कार, मी स्नेहल, सदीस किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत दाल खिचडी, खूप सोप्या पद्धतीने आणि खायला तर खूप खमंग आणि चटपटीत अशी लागते. तर चला बनवूयात. तर तुम्ही ते बघू शकता, खूप मस्त दिसत आहे आणि सुगंध तर अप्रतिम असा सुटलेला आहे. ही दाल खिचडी लहानापासून ते मोठ्यापर्यंत खूप पौष्टिक अशी आहे आणि चटपटीत देखील आहे. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी सिद्धीज किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकन देखील प्रेस करा. तर चला लागणारे साहित्य बघूयात. तर मी इथं एक वाटी तांदूळ घेतलेला आहे. हे वाडा कोलमचे तांदूळ आहे, तुम्ही कोणतेही घेऊ शकता. नंतर एक वाटी मूग डाळ. आपल्याला इथे लागणार आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेले, लसूण एक मोठी कांडी बारीक कट करून घेतलेली आहे, नंतर एक छोटा टोमॅटो बारीक कट केलेला, एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला. आणि मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, खूप सारी कोथिंबीर मी बारीक कट करून घेतलेली आहे, 1 चमचा मीठ किंवा चवीनुसार, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे. तर सगळ्यात आधी आपण घेतलेले तांदूळ आणि ही मूग डाळ एकत्र करून 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. मस्त अशी धुवून घ्यायची 2 ते 3 वेळेस. तर मी ते डाळ आणि तांदूळ स्वच्छ असं धुवून घेतलेले आहेत. तर हे धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ आता आपण कुकरमध्ये ॲड करून घेऊयात. तर आपल्याला ही डाळ आणि तांदूळ जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. पूर्ण डाळ आणि तांदूळ आता ह्या कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकन देखील प्रेस करा. बेल आयकन प्रेस केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे 3 ऑप्शन येतील, त्यातल्या ऑलला प्रेस करायचं. म्हणजे काय होईल की माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मी इथं 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदूळ घेतले होते. मी ह्या वाटीने 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. तर ह्या वाटीने 4 वाट्या पाणी ॲड करून घेत आहे यामध्ये. तर पाणी घातल्याच्या नंतर आपण यामध्ये हळद ॲड करून घेऊयात. नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, आपण जे 1 चमचा मीठ घेतलं होतं त्यातलं 1/2 चमचा मीठ आपण यामध्ये घालणार आहोत. आणि आता हे मस्त असं एकदम मिक्स करून घ्यायचं. तर इथे मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपण याला झाकण लावून घेऊयात आणि याच्या मीडियम हीटवर आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, मीडियम हीटवर 3 शिट्ट्या काढल्यानंतर आपले डाळ आणि तांदूळ जे आहे ते एकदम मऊ असं शिजलेलं आहे. तर चला आता डाळ खिचडी बनवायला घेऊयात. तर इथे दाल खिचडी बनवण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून मस्त असं गरम केलेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण सगळ्यात आधी जे 1 चमचा जिरे आणि मोहरी घेतली होती ती ॲड करून घेऊयात. आणि नंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत कांदा. नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण. लसूण जास्त घालायचा, लसूण घातल्याने काय होतं की जी आपली दाल खिचडीची टेस्ट आहे ती मस्त लागते. त्यामुळे लसूण शक्यतो जास्तच घाला. आणि नंतर आपण यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची. आणि हे सर्व 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवर परतून घ्यायचं, लो टू मिडियम फ्लेमवर मस्त असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. दाल खिचडी जी आहे ती करायला खूप सोपी आहे आणि खायला तर खूप अशी चटपटीत आणि खमंग अशी लागते. तर तुम्ही नक्कीच करून बघा. जर तुम्ही माझ्या रेसिपी करत असाल तर तुम्ही त्याच्या फोटोज काढून माझ्याशी फेसबुक मेसेंजर किंवा इंस्टाग्रामवर शेअर करू शकता. आणि असाच सपोर्ट राहू द्या, म्हणजे मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईन. तर मस्त असं हे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची, हाय नाही ठेवायची. तर इथे आपल्या कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. तर आता आपण यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊयात आणि हा देखील एकदम सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊयात. गॅसची फ्लेम आहे ती आता आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर एकदम सॉफ्ट होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा.
तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता सिद्धीस किचन मराठी या नावाने, तर जाऊन नक्कीच फॉलो करा, असा सपोर्ट राहू द्या। तर आता आपण यामध्ये एक चमचा लाल तिखट ॲड करून घ्या आणि नंतर एक चमचा धने पावडर। तर मी इथं हिरवी मिरची देखील टाकलेली आहे आणि लाल तिखट देखील टाकलेलं आहे। तर तुम्ही कमी तिखट खात असाल तर तुम्ही दोन्हींचं प्रमाण तुमच्या चवीनुसार घेऊ शकता, तुम्हाला कसं हवं आहे ते। आणि हे एक मिनटं मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता लाल तिखट आणि धने पावडर परतून झाल्याच्यानंतर आपण यामध्ये जे तांदूळ आणि डाळ शिजवून घेतली होती ती ॲड करून घेऊयात। पूर्ण टाकायचे यामध्ये। आणि आता हे मस्त एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। आता ज्या कुकरमध्ये आपण मूग डाळ आणि तांदूळ शिजवून घेतले होते त्यातच मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये ॲड करून घेऊया। नंतर पाणी टाकल्याच्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत मीठ चवीनुसार, तुम्हाला हवं तसं। आणि पुन्हा एकदा हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला आता लो टू मिडियम ठेवायची आहे। पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे। तर तुम्ही ते बघू शकता मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे, खूप मस्त दिसत आहे आणि सुगंध देखील खूप मस्त सुटलेला आहे। तुम्हाला यामध्ये जेवढं पाणी हवं तुम्ही तेवढं ॲड करू शकता, तुम्हाला दाळ खिचडीची कन्सिस्टन्सी कशी हवी त्यानुसार। आता आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेऊया। कोथिंबीर जास्त घालायची, मस्त लागते दाळ खिचडीमध्ये। आणि ही देखील एकदा मिक्स करून घ्यायची। तर इथे सर्व जिन्नस मी मिक्स करून घेतलेला आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि दोनच मिनटं मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। तर इथे 2 मिनटं झालेली आहे, मस्त मी 2 मिनटं ही दाळ खिचडी शिजवून घेतलेली आहे। तर आता आपण ही बाजूला ठेवून देऊयात आणि याची तडक्याची तयारी करूयात। तर तडका देण्यासाठी मी इथं तडका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तूप गरम करून घेतलेला आहे। तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल घेतलं तरीही चालेल। आता त्यामध्ये आपण 1/2 चमचा मोहरी घालूयात। मोहरी मस्त तडतडू द्यायची आणि नंतर त्यामध्ये 1/2 चमचा जिरे घालायचे। मी इथं 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या देखील यामध्येच ॲड करायच्या आणि हे 2 मिनटं परतून घ्यायचं तेलामध्ये। तर इथं आपला तडका तयार आहे। तर चला आपल्या दाल खिचडीवर ओतून घेऊयात। तर मी इथे बनवलेला तडका आपल्या दाल खिचडीवरती ओतून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता खूप मस्त दिसत आहे। ही दाल खिचडी जी आहे ती लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठीच पौष्टिक अशी आहे आणि चटपटीत रेसिपी अशी देखील आहे। तर तुम्ही नक्कीच करून बघा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।